नकली आदिवासी प्रमाण पत्र लेकर नौकरियां लेने वालों पर अब आदिवासी समाज एकजुट हो गया है। इस मांग को लेकर आदिवासी समाज रास्तों पर उतर भी आया है। आदिवासी समाज भी अपने मांगों को लेकर रास्तों पर उतर आया है। समाज की मांग है कि 7 जुलाई 2017 को न्यायालय ने जो आदेश दिए थे कि किसी भी क्षेत्र में जिस व्यक्ति ने आदिवासी होने का नकली प्रमाण पत्र दिया है उन्हें निलंबित किया जाए, मगर महाराष्ट्र सरकार ने ऐसा नहीं किया है। उन्होंने कहा है कि ऐसे लोगों को तुरंत ही निलंबित कर सच्चे युवा आदिवासी को नौकरी दी जाए। अत्यंत महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालय ने दिला 2017 6 जुलाई 2017। त्या 6 जुलै 2017 निर्णयाने सेवा संरक्षणाचे म्हणजे ज्या लोकांनी अनुसूचित जमातीच्या राखीव संवर्गातून नियुक्त्या मिळवल्या आहेत आणि ज्यांचे जातीचे दावे जातवैधता प्रमाणपत्र समितीने अवैध ठरवले आहेत अशा लोकांना आता कुठल्याही प्रकारचं सेवा संरक्षण नसताना किंवा सर्वोच्च न्यायालयाने स्पेसिफिकली या ज्या सगळ्या अपॉइंटमेंट्स आहेत त्या व्हॉइड ॲब इनिशियो ठरवल्या आहेत, त्यांची नियुक्तीच आता नियुक्ती राहिलेली नाही, प्रथम नियुक्ती। त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना त्यांची जी ही कृती आहे ती फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन असं स्पेसिफिकली म्हटलेलं आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे अनुसूचित जमातीच्या संवर्गातून नोकऱ्या पदोन्नत्या ज्या गैर आदिवासींनी मिळवलेल्या आहेत त्यांची जी कृती आहे ती कृती असंवैधानिक आहे आणि तो फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन आहे। आणि त्यांना स्पेसिफिकली एक शब्द डॉक्टर चंद्रचूड साहेबांनी जे सर्वोच्च न्यायालयाचे जज आहेत ते पर्टिक्युलर जजमेंट डिलिव्हर करणारे त्यांनी इम्पोस्टर्स म्हटलेलं आहे, त्यांनी इम्पोस्टर्स म्हटलेलं आहे। तर अशा पद्धतीनं या राज्यामध्ये जातपडताळणी कायदा 2001 अस्तित्वात असताना आणि त्याच्यात स्पेसिफिक प्रोव्हिजन्स असताना प्रोसिक्युशनचे आणि फायनान्शियल रिक्वरीचे सेक्शन 10, सेक्शन 11, सेक्शन 13 अशा प्रकारचे जे सेक्शन्स आहेत ते स्पेसिफिकली कुठल्या परिस्थितीमध्ये काय करायचं, कोणती ॲक्शन जे अपॉइंटिंग अथॉरिटी आहे त्यांनी घ्यायची हे सगळं क्रिस्टल क्लिअर असताना आणि लॉ ऑफ द लँड इस्टॅब्लिश्ड असताना सर्वोच्च न्यायालयाने स्पेसिफिकली त्यांच्या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात कायदा आहे तर त्या कायद्याची अंमलबजावणी तुम्ही केली पाहिजे, राज्यांनी केली पाहिजे। इस विषय को लेकर सभी संगठन ने मिलकर संयुक्त पत्रकार परिषद ली थी। इसमें समाज के विधायक भी उपस्थित हुए थे। उन्होंने कहा कि सरकार किसी की भी हो हमेशा ही आदिवासी समाज को अनदेखा किया गया है। राज्य में समाज के लिए 1200 से भी ज्यादा पदे रिक्त है मगर वो अभी तक भरे नहीं गए हैं। 2001 चा कायदा असताना सुद्धा आज 19 वर्ष झाले, परंतु 19 वर्षानंतर सुद्धा आजपर्यंत सरकार आले असतील, गेले असतील, मंत्री झाले असतील, परंतु ज्यांना अधिकार दिलेले आहे, SDMला अधिकार दिलेले आहे, CVCच्या आयुक्तांना अधिकार दिलेले आहे, परंतु आजपर्यंत अवैध झालेल्या किंवा ज्यांना जातीचा दाखला चोरला असेल, कास्ट सर्टिफिकेट चोरलं असेल अशा व्यक्तीवर आजपर्यंतही गुन्हा दाखल नाही झाला। वारंवार आदिवासीच्या विविध संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला, एवढंच नव्हे तर सभागृहातसुद्धा आम्ही लोकांनी प्रश्न उपस्थित केला। 6 जुलै 2017 ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने डिसिजन दिलं त्यावेळेस हायकोर्टातील दावे असतील, बाकी इतर दावे असतील, सगळेच्या सगळे दावे संरक्षणाचे खारीज झाले आणि त्यानंतर तिथून जवळपास 6 महिन्यापर्यंत सरकारकडे पूर्णता वेळ होता, परंतु त्यावेळच्या सरकारने त्यावेळेस निर्णय घेतला नाही। म्हणून आता आलेल्या सरकारने सुद्धा जसं 1995 संरक्षण दिलं, त्यानंतर परत संरक्षण दिलं, आज 2020 संरक्षण दिलं, म्हणजे 2017 सुप्रीम कोर्टाने आदेश केल्यानंतर सुद्धा म्हणजे सरळ सुप्रीम कोर्टाचा हा फार मोठा अवमान आहे। म्हणजे सरकार सुप्रीम कोर्टाचं म्हणजे डिसिजन मान्य करत नाही, त्याचा अवमान करून परत सेवा संरक्षण दिल्या जाते। या देशामध्ये कायद्याचं संरक्षण आहे की नाही केवळ फक्त आदिवासींसाठीच नाही का असा प्रश्न आमच्यासमोर, अनेक वर्षापासूनचे वेगवेगळे निर्णय या देशामध्ये होत आहे, पण ते की लोकांसाठी जरी हा छोटासा निर्णय असेल पण आमच्यासाठी स्वतः या राज्याचे मुख्य सचिव म्हणजे कोर्टामध्ये सांगतात की 12500 पदे भरणार आहे, जे काही बोगस लोक आहेत त्यांना आम्ही काढणार आहे, पण आजपर्यंत सरकारने कोर्टामध्ये सांगितल्यानंतरसुद्धा अजूनपर्यंत त्या लोकांना सेवेतून समाप्तही केलं नाही, उलट त्यांना
11 महिन्याकरिता त्यांना सेवा संरक्षण दिलं आणि त्यांना सेवेमध्ये सामावूनसुद्धा घेतलं. मला तर आदिवासींचे जे खरे आदिवासी आहे, जे अडाणी अशिक्षित लोक आहेत, या लोकांमध्ये आज प्रमाण वाढलेलं आहे, शिक्षणाचं प्रमाण वाढलं. आज ओरिजिनल जे ओरिजिनल विद्यार्थी आहे, बेरोजगार आहे, या लोकांना आजपर्यंत न्याय न मिळण्याचं दुसरं जर कुठलं कारण असेल तर या शासकीय व्यवस्थेमध्ये जे लोकांनी हेराफेरी करून बोगस सर्टिफिकेट वाटप करणे आणि सेवा संरक्षण देणे हे काम करत आहे, सरकारही काम करत आहे आणि शासकीय सेवेमध्ये काम करणारे जे अधिकारी आहे ते सुद्धा करत आहे. आताच आम्ही सी ऑफिस कोर्टना जे काही आपल्याला जजमेंट दिलेले आहे त्या त्या स्टेटला तशा पद्धतीने अंमलबजावणी करावी. आणि आजचं हेजिटेशनसुद्धा ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ द ट्राईब आणि संपूर्ण या महाराष्ट्रातील सर्व आदिवासी संघटनांनी एकत्र येऊन हे पहिल्यांदाच की महाराष्ट्र सरकारला जे केंद्र सरकारला आहे किंवा सुप्रीम कोर्ट आणि महाराष्ट्र आणि हायकोर्टाच्या डिसिजन अँड डायरेक्शन तात्काळ अंमलबजावणी करून या 72 वर्षापासून ज्या आदिवासींवर अन्याय होता त्या अन्याय दूर करण्यासाठी म्हणून आज या नागपूरपासून पहिल्यांदा सुरुवात होत आहे. येणाऱ्या कारखान्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये अशा पद्धतीने एज्युकेशन होतील आणि या कायद्याचं सुप्रीम कोर्ट आणि राज्य आपलं हायकोर्टाची अंमलबजावणी तात्काळ करावी आणि खऱ्या आदिवासींना न्याय द्यावा यासाठीच हा ऑर्गनायझेशन ऑफ ट्राईब्सल आणि सर्व आदिवासी संघटनेचे एकत्रीकरण या COVID-19 वैश्विक महामारीमधूनसुद्धा येऊन चांगल्या पद्धतीने हेजिटेशन केलं आणि एक आदिवासी आमचं म्हणजे मूळ आदिवासींना हक्क मिळावं यासाठी एक चांगलं आंदोलन झाला आणि याची आपण आपल्या याच्या माध्यमातून प्रसिद्धी द्यावी अशी मी विनंती करतो.